नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एम पी एस सी सिम्प्लिफाईड बा डॉक्टर अजित सर या यूट्यूब चॅनलवर सिंप्लिफाईड स्टेट बोर्ड ऑफ लेक्चर सिरीजमध्ये मी नागेश पाटील आपल्या सर्वांचे स्वागत करतो मित्रांनो आजच्या या भागामध्ये आपण अभ्यासणार आहोत इयत्ता सहावी जून नवीन अभ्यासक्रम भूगोल याचा भाग दोन आज आपण अभ्यासतोय या भाग दोनमध्ये आपण तापमान महासागरांचे महत्त्व खडक व खडकांचे प्रकार या तीन घटकांचा अभ्यास सविस्तरित्या विविध संकल्पनांसह या भागामध्ये आपण करणार आहोत तत्पूर्वी मित्रांनो आपला एम पी एस सी सिम्प्लिफाईड वा डॉक्टर अजित थोरबोले सर हा यूट्यूब चॅनल आणखी कोणी सबस्क्राईब करायचं राहिलं असेल तर चॅनल तुम्ही नक्की सबस्क्राईब करा आणि शेजार असल्या बेलायकांना बेला विसरू नका सोबतच मित्रांनो आपले टेलिग्राम चॅनल तुम्ही सायमन्टेनिसली फॉलो करा याच टेलिग्राम चॅनलवरती आपला स्टडी सिम्प्लिफाईड हा उपक्रम चालू आहे तो उपक्रम तुम्ही त्या ठिकाणी फॉलो करू शकता आणि अभ्यासही करायला आपल्याला एक चांगला दिशादर्शक असा हा उपक्रम आहे तर मित्रांनो आजच्या भागामध्ये पहा आपण पाहणार आहोत पहिला घटक असणार आहे तो म्हणजेच की तापमान ता ताप ता ने ने तर तापमानाच्या आता संकल्पना आपण या ठिकाणी आपण अभ्यासूया त्याच्या त्यासाठी पाहा या ठिकाणी उत्तर ध्रुव आणि दक्षिण ध्रुवाच्या त्याच्यामध्ये शीत कटिबंध समशीतोष्ण उष्ण कटिबंध त्यानंतर विषवृत्ताच्या खाली दिसते आपल्याला की उष्ण कटिबंध आणि समशीतोष्ण उष्ण कटिबंध ह्याच्या या पट्ट्यातलं शीतकटिबंध हे जे काय पट्टे आहेत तापपट्टे त्याविषयीची माहिती आता सविस्तर जाणून घेऊया तर पहा पृथ्वीचा आकार आणि त्याचं तापमानाचं जे वितरण आहे ना ते पा की पृथ्वीवरती येणारे जे सूर्यकिरण सरळ रेषेमध्ये आणि एकमेकांना समांतर येत असतात तथापि पृथ्वीगोल असल्यामुळे हे किरण पृथ्वीवरती सर्वप्रथम सर्वत्र हे किरण लंबरूप पडत नाहीत तर हे किरण लंबरूप पडत नाहीत म्हणजे कसे येतात पहा हे जे किरण आहेत ना काही भागामध्ये लंबरोपात तर काही भागामध्ये तिरप्या स्वरूपामध्ये हे किरण पडत असतात तर लंबरूप हे प्रकाशा प्रकाश किरण जे आहेत ते विषवृत्तावरती कमी जागा व्यापतात आणि कमी जागा व्यापलेल्या भागावरती प्रथम प्रकाश व जास्त उष्णता मिळते त्यामुळे तेथील पृष्ठभाग हा जास्त तापतो पर्यायी तेथील हवा जी आहे ती जास्त प्रमाणामध्ये या ठिकाणची हवा तापत असते तर या ठिकाणी त्रिपेचे प्रकाश किरण जास्त जागा व्यापतात आणि जास्त जागा व्यापलेल्या भागामध्ये प्रकाशाची प्रकरता त्याची तीव्रता जी आहे ना ती कमी असते आणि उष्ण तापमान हे कमी मिळते त्यामुळे तेथील पृष्ठभाग हा कमी तापत असतो आणि पर्यायाने तेथील हवा ही कमी कमी कमीच तापते आता या घटकांचा आपण वरील जो घटक पाहिले त्याचा आता नेमका परिणाम या घटकांचा काय होतो ते आता आपण अभ्यासूया पहा त्याचा त्याचं भौगोलिक स्पष्टीकरण आपल्याला त्याच्या परिणामाचं सांगता येईल की त्यामध्ये जे सूर्यकिरण जे पृथ्वीच्या पृष्ठभाव भागावरती काही ठिकाणी लंबरूप तर काही ठिकाणी ही तिरपी पडत असतात तर ही तिरपी पडत असतात असल्यामुळे काही ठिकाणी तिरपी पडत असल्याने सूर्यापासून पृथ्वीला मिळणाऱ्या उष्णतेचे वितरण यामुळे एक असमान वितरण होते परिणामी विषुवृत्तापासून ध्रुवाकडे तसेच दक्षिण ध्रुवाकडे तापमानाच्या वितरणामध्ये असमानता निर्माण होते तापमान हे विषुवृत्तापासून दोन्ही ध्रुवाकडे कमी कमी होत जाते आणि तापमानाच्या वितरणामुळे पृथ्वीचे विषुवृत्तापासूनचे ध्रुवापर्यंत उष्ण समशीतोष्ण उष्ण व शीत अशा तीन पट्ट्यामध्ये याचं विभाजन करता येत असतं नंतर अक्षांश या मुख्य कारणाशिवाय पृथ्वीवरील इतर घटकही तापमानाच्या असमान वितरणास कारणीभूत ठरत असतात परंतु या घटकांचा जो परिणाम आहे तो प्रादेशिक पातळीपुरता हा परिणाम मर्यादित स्वरूपामध्ये दिसून येतो तर हे जे घटक आहेत ते काही पुढील त्याच्याप्रमाणे या घटकावरती परिणाम करणारे घटक पुढीलप्रमाणे आपण अभ्यास होऊया त्याच्यामध्ये पहा की आपल्याला पहिला जो याच्यातला घटक अभ्यासायचा आहे तो म्हणजे पाहता येईल की समुद्र सानिध्य खंडांतर्गतता त्याच्यानंतर समुद्र सपाटीपासूनची उंची आणि प्राकृतिक रचना तर हे भाग आपण याच्यामध्ये पाहूया त्यामध्ये पहा यामध्ये आपल्याला सांगता येईल की आ, या घटकांशिवाय ढगांचे आच्छादन वारे वनाच्छादन नागरीकरण औद्योगिकरण इत्यादी घटकांचा परिणाम हा स्थानिक हवामानावरती होत असतो जमीन व पाणी यांचे एक वेगवेगळे तापणं जमीन व पाणीचं वेगवेगळ्या प्रकारचं त्यांचं तापणे म्हणजेच की काय पहा की आपल्याला नेहमी असे वाटते की सूर्यकिरणामुळे हवा तापते व गरम होऊन हवेमुळे जमीन व पाणी तापते प्रत्यक्षात मात्र त्याच्यात खालीलप्रमाणे काही एक महत्त्वाच्या घटना तुम्हाला मी सांगतोय त्या घटना होत असतात तर त्यामध्ये पहा त्या घटनांमध्ये आपल्याला प सांगता येईल की जमीन आणि पाणी हे सूर्यप्रकाशामुळे प्रथम तापते नंतर त्यानंतर जमीन व पाणी यांनी शोषलेली उष्णता ही वातावरणामध्ये उत्सर्जित होते त्यामुळे भूपृष्ठालगत असलेला हवेचा थर वरच्या दिशेने तापत जातो म्हणूनच हवा पृष्ठभागालगत जास्त गरम असते व पृष्ठभागापासून जसजसे वर जावे तस तसे हवेच्या तापमानामध्ये त्याच्यामध्ये घट होत जाते आता ही हवेच्या तापमानामध्ये मा घट झाल्यानंतर पुढे जमीन आणि पाणी ज यांच्यानंतर आता त्यामुळे भूपृष्ठाला भूपृष्ठालगत असलेली जी हवा आहे ती हवा त्या हवेचा थर वरच्या दिशेने तापत जातो म्हणूनच हवा पृष्ठभागालगत जास्त गरम असते व पृष्ठभागापासून जसजसे वर जावे तसतसे हवेच्या जा तापमानामध्ये ही घट होत जाते तर समुद्र समुद्रसपाटेला असणारे तापमान हे पर्वतीय भागामध्ये हे तापमान कमी झालेले आढळते त्याच्यासाठी एक उदाहरणार्थ आपल्याला सांगता येईल की पा उदाहरणार्थ म्हटलं तर याच्यामध्ये आपण पाहू शकतो की विषुवृत्तीय भागामध्ये जे असणारं तापमान आफ्रिकेतल्या पर्वतांची शिके ही बर्फाच्छादित असतात जमीन पाण्याच्या तुलनेमध्ये लवकर तापते व लवकर थंड होते या उलट समुद्राचे पाणी हे उशिरा तापते आणि उशिरा थंड होते जमीन व पाणी यांच्या पाण्याच्या व थंड होण्याच्या या फरकांमुळे जमिनीवरील हवा ही लवकर तापून लवकर थंड होते तर पाण्यावरील हवा उशिरा तापून उशिरा थंड होते परिणामी समुद्रकिनारी भागामध्ये खंडांतर्गत भागापेक्षा हवेचे तापमान हे कमी हवेचे तापमान हे दिवसा कमी असते तर रात्री त्या ठिकाणचं तापमान हे जास्त दिसून येतं त्यानंतर पहा की यावरून आपल्याला पुढे सांगत आहेत की खंडातर्ग भागामध्ये जमिनीवर मात्र किनारी भागांपेक्षा हवेचे तापमान हे दिवसा जास्त असते व रात्री त्या ठिकाणचं तापमान कमी असतं तर या घटकांचे हवामानावरील नेमके परिणाम काय होतात तर ते हवामानावरती याचे होणारे परिणाम पहा की समुद्रकिनारी भागामध्ये समुद्राचे पाणी तापल्याने पाण्याची वाफ हवेत मिसळते आणि पाण्याची वाफ हवेतील तापमान साठवून ठेवू शकते साठवू शकते त्यामुळे या भागामध्ये हवा आर्द्र व उबदार राहते या उलट परिस्थिती जी असते ती खंडांतर्गत भागामध्ये असते बाष्प नसल्याने या ठिकाणी हवा कोरडी राहते परिणामी तापमानावरती फरक हा तीव्रतेने ते फरक दिसून येत असतो तर पहा दिवसभराच्या चोवीस तासातील दिवसभराच्या ज्या चोवीस तासात त्या चोवीस तासातील कमाल आणि किमान तापमानावरील फरकास या ठिकाणची दैनंदिन तापमान कक्षा म्हणतात तर त्या ठिकाणचं पहा सम आणि विषम हवामान काय असतं म्हणजे सम आणि विषम हवामान पहा की कि किनारी जो भाग आहे किनारी भागामध्ये दिवसाच्या व रात्रीच्या तापमानातील फरक हा कमी असतो उदाहरणार्थ मुंबईचे तापमान हे दैनंदिन तापमान कक्षा याची मुंबईच्या तापमानाची दैनंदिन तापमान कक्षा कशी असते कमी असते तर ही दैनंदिन तापमान कक्षा कमी असल्याने त्या ठिकाणी पहा की त्याच्याप्रमाणे महाराष्ट्रातील कोकणची जी किनारपट्टी आहे त्या किनारपट्टीच्या भागातील दैनंदिन तापमान कक्षा हे कमी असते म्हणून किनारी प्रदेशातील हवामान हे सम स्वरूपाचे हवामान त्या ठिकाणचं असतं त्यानंतर विषम हवामान तर तो या जी परिस्थिती आता सांगितली किनारी भागातली त्या परिस्थितीच्या उलटची परिस्थिती खंडांतर्गत भागामध्ये असते म्हणजेच की खंडांतर्गत भागामध्ये तापमानातील फरक हा जास्त असतो विदर्भातील दैनिक तापमान कक्षेमध्ये मोठा फरक आढळून येतो यामुळे खंडांतर्गत भागामध्ये हवामान हे विषम हवामान दिसून येते त्यानंतर पहा की ता हरितगृह वायूंचे नेमकं परिणाम काय होतात हरितगृह वायूचे ते आता परिणाम आपण या ठिकाणी अभ्यासूया हरितगृह वायूंचे परिणाम त्यामध्ये पहा की हरितग्रह वायू वातावरणातील काही वायू जसे 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 की आर्गॉन असेल सीओटो असेल पाण्याचे वाफ वाण्याचे वाफ हे जमिनीतून बाहेर पडणारी उष्णता दीर्घकाळ स्वतःमध्ये समावून ठेवू हो शकतात या वायूमुळे वातावरणातील हवेचे तापमान हे सातत्याने वाढते तर वातावरणातील या वायूंचे वाढते प्रमाण हवामान बदलाला कारणीभूत ठरत आहे याच कारणाने पृथ्वीचे तापमान वाढत आहे असे हवामानशास्त्रज्ञांचे एक मत आहे तर हवामानातील हा जो बदल आहे तो सार्वत्रिक आहे यालाच जागतिक तापमान वाढ असे देखील म्हणतात ज्यामुळे ज्या वायूमुळे ही वाढ होते या वायूंना हरदग्रह वायू असे म्हणतात समुद्र जलाच्या तापमानातील व सागरी प्रवाह यातील फरक पा तर समुद्राच्या पृष्ठभागावरील पाण्याचे जे तापमान आहे समुद्राच्या पृष्ठभागावरील पाण्याचे तापमान आणि खोलीवरील पाण्याचे तापमान यांच्यातील फरकामुळे महासागरामध्ये पाण्याच्या ऊर्ध्वगामी व तसेच क्षिती समांतर सागरी प्रवाह निर्माण होतात तर शितीज सिति, शिथिल समांतर प्रवाह हे तापमानातील फरकाप्रमाणेच पाण्याच्या गंतीमध्ये झालेला बदल व वारे यामुळे ते निर्माण होत असतात हे सागरी प्रवाह जे आहेत ते विषुवृत्ती व ध्रुवीय प्रदेशामध्ये हे ध्रुवीय प्रदेश हे विषुवृत्ती प्रदेश असे त्यातून ते वाहतात तर सागरी प्रवाहांचे नेमके परिणाम काय होतात पहा सागरी प्रवाहांचे परिणाम तर सागरी प्रवाहांचे जे परिणाम आहेत त्याच्यामध्ये वा सागरी प्रवाह ज्या वेळेस शांत म्हणजे क सायलेंट कटिबंधामधून उष्ण कटिबंधाकडे येतो त्यावेळेस उष्ण कटिबंधातील किनारपट्टीचे तापमान हे कमी होते तर या उलटचा भाग म्हणजेच की प्र या उलट याचा जो प्रवाह आहे तो जेव्हा उष्ण कटिबंधाकडून शीतकटिबंधाकडे जातात तेव्हा शीतकटिबंधाकडे जातात तेव्हा तेथील किनारपट्टीचे तापमान हे वाढते उष्ण व वा शीत सागरी प्रवाह जर एखाद्या भागामध्ये एकत्र आले तर असा प्रदेश हा प्लवंक वाढीसाठी हा प्रदेश अनुकूल असतो तापमा प्लवंक वाढीसाठी हा प्रदेश अनुकूल असतो म्हणजेच की पहा की प्लवंक हे जे माशेचं खाद्य आहे या प्रदेशाने मासे मोठ्या प्रमाणावरती या ठिकाणी येत असतात आता उबदार पाण्यामध्ये पुनरुत्पादन करतात आणि माशाच्या मोठ्या संख्येमुळे या प्रदेशामध्ये मासेमारी व्यवसाय जो आहे तो मोठ्या प्रमाणावरती या मासेमारी व्यवसाय चालत असतो त्यानंतर आता पुढची संकल्पना याच्यात मधली पाहणार आहोत आपण म्हणजे ती की समताप रेषा तर समताप रेषा जी आहे ती संकल्पना पहा या ठिकाणी हा नकाशा आपल्याला पुस्तकामध्ये आडव्या स्वरूपामध्ये दिलेला आहे तर त्यानंतर दिसणार नाही थोडासा पृष्ठभागी उंचीचा परिणाम टाळून समताप असणारी म्हणजेच की समान तापमान असणारी ठिकाणी जोडणाऱ्या रेषेला समताप रेषा म्हणतात पृथ्वीवरील तापमानाचा विचार करू नाकाशे हे समताप रेषेच्या आधारे तयार केले जातात तर पहा दक्षिण गोलार्धातील समताप रेषा हे वृ अक्षरवृत्तांना समांतर आहेत तसेच दक्षिण ध्रुवापासून मकरवृत्तापर्यंत या रेषांमधील अंतर जे आहे ते जवळजवळ समान आहे तर हे अंतर त्यांच्यामधलं समान असतं याचं कारण असं आहे की दक्षिण गोलार्धामध्ये पाण्या जमिनीचे प्रमाण हे कमी आहे आपल्याला या ठिकाणी नकाशामध्ये ते दिसून येईल त्यानंतर जमिनीचं प्रमाण कमी असल्यामुळं या ठिकाणी या भागाच्या तापमानामध्ये मुख्यतः अक्षांशानुसार फक्त याच्यामध्ये अक्षांशानुसार फरक पडल्याचं दिसून येतं आता उत्तर गोलार्धामध्ये मास या ज्या रेषा आहेत उत्तर गोलार्धातील रेषामधून अंतर कमी जात असलेले आढळते कमी झालेले याच्यामधला अंतर द्यायचं कारण एक असं आहे की उत्तर गोलार्धामध्ये जमिनीचे प्रमाण हे तुलनेने त्या स्वरूपामध्ये जास्त आहे यामुळे या भागामध्ये अक्षांश व जमिनीचे प्रमाण या दोन्हींचा परिणाम हा तापमानाच्या वितरणावरती होताना दिसतो उत्तर गोलार्धामध्ये सागरी भागापेक्षा जमिनीचा भाग हा जास्त असल्याने तापमान तापमानात बऱ्याच अंशी फरक आढळतो त्यामुळे समतापरेशांमधील अंतर हे कमी जास्त होते आणि समतापरेशा ह्या वक्र वक्र होणे याबाबी या ठिकाणी या पाहावयास मिळतात तर यानंतरचा याच्यातला दुसरा महत्त्वाचा घटक आहे तो म्हणजे की महासागरांचे महत्त्व तर महासागराच्या महत्त्वाच्या बाबतीत सांगायचं झालं तर महासागराने त्याचं क्षेत्रफळ पहा की पहिला आहे पॅसिफिक महासागर त्याचं किती क्षेत्रफळ आहे तर सोळा कोटी ब्याऐंशी लाख चाळीस हजार नऊशे सत्त्याहत्तर चौरस किलोमीटर एवढं त्याचं क्षेत्रफळ आहे त्यानंतर अटलांटिक महासागराचं क्षेत्रफळ किती आहे आठ कोटी पासष्ट लाख सत्तावन्न हजार चारशे दोन चौरस किलोमीटर हिंदी महासागराचं क्षेत्रफळ सात कोटी चौतीस लाख सव्वीस हजार एकशे त्रेसष्ट चौरस किलोमीटर त्यानंतर दक्षिण महासागराचं काय आहे क्षेत्रफळ दोन कोटी तीन लाख सत्तावीस हजार एवढं आहे आणि आर्टिक महासागराचं आहे एक कोटी बत्तीस लाख चोवीस हजार चारशे एकोणऐंशी चौरस किलोमीटर एवढं प्र त्याचं क्षेत्रफळ आहे हे होतं महासागर आणि त्यांचं क्षेत्रफळ आता साठ अंश दक्षिण या अक्षरुतापासून अंटार्क्टिक खडकाच्या किनारपट्टीच्या जलभागाला दक्षिण महासागर म्हणून या भागाला ओळखलं जातं तर हा दक्षिण महासागर म्हणून ओळखला जातो त्यानंतर पाहूया याच्यातले काही आणखीन पुढच्या भौगोलिक स्पष्ट संकल्पना याच्यामध्ये समुद्राची शारता तर समुद्राची शारता या संदर्भातली माहिती पहा की महासागरामध्ये अनेक जलचर असतात आपल्याला माहिती आहे प्लवंकापासून ते महाकाय देवमासे अशा प्रकारचे जीव महासागरामध्ये आढून येतात हे जीव मृत झाल्यावरती त्यांचे तुरता त्याचे जे अवशेष आहेत ते महासागरामध्ये साचतात तर त्यामुळे काय होतं सर्व नद्या डोंगर नागा रांगामधून व पर्वतामधून वाहत येऊन महासागरांना मिळतात आणि या ज्या नद्या आहेत त्या पाण्याबरोबर झिज झालेल्या जमिनीचा गाळ प्रवाह प्रवाहात आलेले झाडे झुडपे व अवशेष हे सोबत घेऊन महासागरांना त्या मिळत असतात तर यामुळे होतं काय ह्या महासागरांना अशा प्रकारे मिळत असल्यामुळे की या पाण्यामध्ये त्या गोष्टी सर्व यांनी वाहून आलेल्या मिसळून जातात तर या ज्या प्रकारच्या मृतांशाचे जे विघटन होऊन त्यातून बाहेर पडणारे जे विविध खनिजे आहेत आणि क्षार इत्यादी हे महासागराच्या पाण्यामध्ये मिसळले जातात ज्याप्रमाणे जमिनीवरती ज्वालामुखीचे उद्रेक होतात त्याप्रमाणे ते, ते महासागरातही होतात ज्वालामुखीचे अनेक प्रकारची खनिजे राख आणि क्षार हे वायू व वा वायू पाण्यामध्ये एवढेच मिसळतात तर पाहू शकतो आपण की पाण्यामध्ये या गोष्टी मिसळतात या सर्वांमुळे काय होतं की समुद्राच्या पाण्यातील खनिजे आणि द्रव्यांची शारांची पातळी वाढते महासागराच्या पाण्याचे सतत बाष्पीभवन होऊन शारांचे प्रमाण वाढत असते या सर्व गोष्टींमुळे महासागराचे पाणी हे खारट महासागराचे पाणी खारट असते तर पाण्याची जी ब शारता आहे त्याचा जो शारता म्हणजेच की त्याची खारटपणा जो आहे तो प्रत्येक ठिकाणी वेगवेगळी असते तर समुद्राची शारता दर हजारी ही जी आहे तीही टक्केवारीमध्ये प्रमाणामध्ये आपल्याला सांगता येते सर्वसाधारणपणे महासागराच्या पाण्याची क्षारता जे आहे ना ते पस्तीस टक्केच्या प्रमाणामध्ये हे पाणी खरं असतं तर या ठिकाणी पहा मृत समुद्र जो आहे तो जगातील सर्वाधिक जास्त प्रमाणामध्ये त्याची शार तो खारट पाण्याचा समुद्र म्हणून ओळख तीनशे बत्तीस टक्के याचं पाणी हे खरट स्वरूपामध्ये याचं पाणी आहे यामध्ये मिठाप्रमाणे समुद्रामध्ये फॉस्फेट सल्फेट आयोडीन अशी जी खनिजं आहेत ती खनिजं ही समुद्रामध्ये आढळतात त्यानंतर पहा की किनारपट्टी भागातील जे ता समतापमान आहे त्याविषयीची माहिती तर किनारपट्टी भागामधलं जे सम तापमान आहे त्यामध्ये पृथ्वीवरती विविध ठिकाणाच्या सरासरी कमाल व किमान तापमानात ही तफावत असते ही तफावत किनारी भागामध्ये किनारी प्रदेशामध्ये कमी तर समुद्रापासून दूर असलेल्या प्रदेशामध्ये म्हणजेच की खंडातर्गत असलेल्या भागामध्ये ही जास्त असते याचा अर्थ असा होतो की महासागर आणि समुद्र व मोठे जलाशय यांच्या सानिध्यातील प्रदेशामध्ये दिवसभराच्या तापमानामध्ये फारसा फरक पडलेला दिसून येत नाही तर याचं मुख्य कारण म्हणजे असं आहे की जलाशयातून जो बाष्पीभवनाद्वारे हवेत मिसळणारे बाष्प होय आणि हवेतील हे जे बाष्प आहे ते जमिनीतून निघालेली उष्णता शोषून घेते व साठवते यामुळे या ठिकाणी या किनारपट्टीच्या भागामध्ये तापमान आहे ना ते समप्रमाणामध्ये किनारपट्टी भागाचं तापमान दिसून येतं तर गृहीयवारे यांची निर्मिती आणि त्याचे परिणाम ग्रही यांची निर्मिती आणि त्याचे परिणाम पाहूया तर पहा तर हे जे ग्रहीवारे जे आहेत ते जे ग्रहिवारे हे विषुवृत्तीय प्रदेशामध्ये ही ग्रही जे वारे ते विषुवृत्तीय प्रदेशातून हे सूर्यकिरण लंबरूप पडत असल्याने या भागामध्ये जमीन व पाणी जास्त प्रमाणामध्ये तापते उलट ध्रुवीय प्रदेशामध्ये सूर्यकिरण त्रिप पडत असल्याने जमीन व पाणी हे शीत राहते म्हणजेच की थंड स्वरूपामध्ये हे पाणी राहत असते तर हे पाणी थंड स्वरूपामध्ये राहत असते तर त्या ठिकाणी पा जमीन व पाण्याच्या ताप तापण्यातील या फरकामुळे पृथ्वीच्या वातावरणातील हवा ही असमान तापते व परिणामी पृथ्वीवरती वायुदाब पट्टे निर्माण होतात या वायुदाबातील फरकामुळे वारे हे वाहतात त्यांना ग्रहे वारे असे म्हणतात तर हे वारे महासागरात पाण्याचे प्रवाह निर्माण करतात हे प्रवाह उष्ण किंवा शीत स्वरूपामध्ये हे प्रवाह असतात उष्ण प्रवाह हे नेहमी शीत प्रदेशाकडे वाहतात तर शीतप्रवाह नेहमी उष्ण प्रदेशाकडे वाहतात म्हणजेच की विषुवृत्ताकडून ध्रुवीय प्रदेशाकडे व ध्रुवीय प्रदेशाकडून विषुवृत्ताकडे हे वारे वाहत असतात तर परिणामस्वरूप याचं काय होतं की जे वरील जे घटक आहेत या घटकांमुळे काय होतं की पृथ्वीवरील उष्णते उष्णतेचे फेरवितरण होत असते म्हणजेच की उष्ण प्रदेशाकडे आलेले शीत प्रवाह हे तेथील किनारी भागाचे तापमान हे सौम्य करतात तर थंड प्रदेशाकडे आलेले उष्ण प्रवाह तेथील प्रवाह जे आहेत ते किनारी भागाचे तापमान हे उबदार करतात आणि मोठ्या प्रमाणामध्ये बाष्पनिर्मिती करून हवामान सम राखणे त्याचप्रमाणे तेथील महासागरामध्ये पाण्याचे प्रवाह निर्माण करून उष्णतेचे फेरवितरण करणे अशा दोन्ही प्रकारे महासागर हा जागतिक तापमानाचे एक नियंत्रक म्हणून काम करतात त्यानंतर महासागराचं या ठिकाणचं जलचक्र पाहूया तर हे जे जलचक्र आहे ते कसं असतं पहा याच्यामध्ये ये सांगता येईल की आपल्याला महासागराच्या प्रचंड विस्तारामुळे महासागरातील पाण्याची वाफ ही मोठ्या प्रमाणामध्ये होते आणि ही प्रक्रिया सतत सुरू असते त्यामुळे पृथ्वीवरती पाऊस पडतो महासागर हे पर्जन्याचे उगमस्थान आहे पर्जन्याचे पाणी नदी नाल्याद्वारे शेवटी महासागरातच येऊन मिळते म्हणजेच की पर्जन्य चक्राच्या चक्राची सुरुवात आणि सांगता ही देखील दोन्हीची समा त्या पर्जन्य चक्राची सुरुवात आणि त्याची समाप्ती हे कुठं होते ही महासागरामध्ये त्याची सुरुवात आणि समाप्ती होत असते तर आता पाहा की खारपुटीची वणी या ठिकाणची तर खारपुटीची वणी कशी असतात खारपुटची वणे जाणारी सागर किनाऱ्याच्या दलदलीच्या भागामध्ये खाडीच्या क्षेत्रामध्ये ही वने आढळतात तर ही क्षारयुक्त मृदा आणि दवट हवामान यासाठी उपयुक्त असते तर अशा ठिकाणी ही खारपुटीची वने म्हणजेच की समुद्री सुंदरीची वने या ठिकाणी आढळतात खारपुटच्या वनांमुळे किनारी भागास महाकाय लाटापासून संरक्षण मिळते तसेच वनांच्या प्रदेशामध्ये सागरी जैवविविधता संरक्षित राहते या वनांच्या शेजारी शहरी असल्यास या वनांचा शहरांची फुफ्फुसे म्हणून त्यांना ओळखलं जातं तर आंतरराष्ट्रीय व्यापार मोठ्या प्रमाणामध्ये जलमार्गाने हा आंतरराष्ट्रीय व्यापार चालत असतो तर आंतरराष्ट्रीय व्यापार हा जलमार्गाने चालतो म्हणजेच की महासागर आणि वाहतूक या टप्प्याअंतर्गत आलो आपण तर महासागरीय जलवाहतूक हा सर्वात जास्त म्हणजे वाहतुकीचा पर्याय म्हणून उपलब्ध झालेला आहे चांगल्या प्रकारचा जलमार्गाने वाहतूक नेण्याची क्षमता इतर मार्गाच्या क्षमतेच्या तुलनेमध्ये बरीचशी जास्त असते त्यामुळे अवजड वस्तू जसे दगडी कोळसा असेल कच्चे तेल असेल धातू खनिजे यासारख्या मालांची वाहतूक करण्यासाठी जलवाहतुकीचा पर्याय हा उपयोगात आणला जातो तर या जलवाहतुकीचा पर्याय या गोष्टींसाठी उपयोगात आणला जातो तर सागरी प्रवाह जलवाहतुकीच्या दृष्टीने अतिशय महत्वाचे आहेत जलवाहतूक शक्यतो सागरी प्रवाहाला अनुसरून केली जाते कारण त्यामुळे जहा जहाजाचा जो वेग आहे तो नैसर्गिकरित्या वाढून वेळेचे व वे इंधनाची बचत त्या ठिकाणी होत असते तर महासागराबाबतच्या काही समस्या आहेत तर काय समस्या असतील याच्या पृथ्वीच्या सुमारे सत्तर पॉईंट ऐंशी टक्के भाग हा पाण्याने व्यापलेला आहे मानव आपल्या गरजा भागवण्यासाठी ज्या कृती करत असतो त्यातूनच प्र अनेक प्रकारचा कचरा हा निर्माण होत असतो अशा कचऱ्यापासून प्रदूषण होतं आणि सध्या महासागराचे प्रदूषण ही एक मोठी समस्या निर्माण झालेली आहे याचं कारण देखील तसेच आहेत त्याचे कारण आपण पाहूया पु महासागराच्या प्रदूषणाची कारणं त्याच्यामध्ये आपल्याला सांगता येईल की तेलगळती त्यानंतर शहरात निर्माण होणारा घनकचरा सागर जलात टाकला जातो त्यानंतर जहाजातून टाकले जाणारे साहित्य किनाऱ्यावरील खारपुटी जंगलतोड मासेमारीचा अतिरेकी अतिरेकी प्रमाणात केलेली मासेमारी त्यानंतर सुरुंगामुळे होणारे विध्वंस असतील उद्योग व शहरी यातून सोडले जाणारे सांडपाणी असेल समुद्रातील कुतखनाने होणारे प्रदूषण ही त्याचे काही कारणं आहेत तर या सर्व बाबींमुळे महासागराच्या पाण्याचे प्रदूषण होते यामुळे अनेक जलचर प्राणी हे नामशेष होण्याच्या मार्गावरती आहेत त्याच्यामध्ये आपल्याला उदाहरण म्हणून सांगता येईल की निळा देवमासा समुद्री कासव आणि डॉल्फिन हे प्राणी जलचर प्राणी नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत तर यानंतर यामधला दुसरा म पुढचा महत्त्वाचा जो घटक आहे तो आपण अभ्यासतो येतो म्हणजे खडक व खडकांचे प्रकार तर खडक आणि खडकांचे प्रकार आता खडक म्हणजे काय तर खडक म्हणजे काय आहे तर यामध्ये पहा की पृथ्वीच्या पृष्ठभागाचे बाहेरील कवच हे शिलावर्णाने बनलेले असतं ते कठीण आहे हे माहिती आहे आपल्याला तसेच ते माती व खडक यांचे बनलेले आहे हे आपल्या लक्षात आहे त्यानंतर पृथ्वीवरती त्याखालील सुरक्षा आढळतात त्याच्यामध्ये भूपृष्ठावर तसेच त्याखालील शिलावरणामध्ये तयार झालेल्या खनिजांच्या मिश्रणाला खडक म्हणतात तर खडक हे एक नैसर्गिक प्रक्रियेतून निर्माण होत असतात तर खडकांचे गुणधर्म काय आहेत पहा तर खडकांचे गुणधर्म काय आहेत ते त्याच्यामध्ये पाहू शकतो ते खनिजे पदार्थ असतात त्यानंतर खनिजांचे प्रमाण त्यामधील खनिज एकत्र येण्याची प्रक्रिया या सर्वावरती अवलंबून असतात खडकांमध्ये सिलिका अॅल्युमिनियम मॅग्नेशियम व हो, लोह हे खनिजाचे हे खनिज प्रामुख्याने या खडकांमध्ये आढत असतात तर खडकांचे प्रामुख्याने प्रकार पडतात अग्निजन्य खडक त्यालाच अग्निज खडक मूळ खडक म्हणलात गाळाचे खडक स्तरीत खडक आणि रूपांतरित खडक हे त्याचे प्रकार आहेत तर पृथ्वीच्या अंतर्भागामध्ये प्रचंड तापमान असते त्यामुळे या भागातील सर्व पदार्थ वितळलेल्या स्वरूपामध्ये हे पदार्थ असतात तर भूपृष्ठाच्या भेगांमधून काही वेळेस जे पदार्थ हे पदार्थ बाहेर येतात त्याला ज्वालामुखीय ज्वालामुखी म्हणतात आणि ज्वालामुखीच्या उद्रेकातून लावारस वायू हा तयार होतो तर लावारस वायू तयार होतो त्याच्यातून लावारस वायर बाय वायू लावारस वायू त्यातून धुलीकंड राग इत्यादी पदार्थ याच्यातून बाहेर पडत असतात या लावारसापासून मूळ खडक किंवा प्राथमिक खडक हा तयार होत असतो तर पहिला आपण याच्यातला पाहूया अग्निजन्य खडक अग्निजन्य खडक काय आहे की ज्वालामुखीचा उद्रेकाच्या दरम्यान भूपृष्ठाखाली शिलारस म्हणजेच की शिलारस ते मॅग्माच्या खाली आणि भूपृष्ठावरती लावारस थंड होत जाऊन याचे घनीभवन होते या प्रक्रियेतून निर्माण होणाऱ्या खडकांना काय म्हणतात अग्निजन्य खडक म्हणतात तर अग्निजन्य खडकांचा खडक हा पृथ्वीच्या अंतर्गत भागातील पदार्थापासून तयार होत असलेल्या असल्यामुळे त्यांना या ठिकाणी मूळ खडक असे देखील त्यांना म्हटलेलं आहे तर अग्निजन्य खडकाचे काही गुणधर्म आहेत ते गुणधर्म असे आहेत की पहा त्यामध्ये की बहुतांश जे अग्निखडक आहेत हे कठीण व एकजिन्सी दिसतात हे खडक वजनाने देखील जड असतात त्यानंतर अग्निजन्य खडकामध्ये विश्व जीवाश्म आढळत नाहीत महाराष्ट्र पठार व सह्याद्रीमध्ये अग्निजन्य खडकांनी बनलेले आहे या अग्निजन्य खडकामध्ये बेसॉल्ट हा प्रमुख खडक आढळतो प्युमियस प्युमस खडक हा अग्निजन्य खडक आहे तर ज्वालामुखीतून येणाऱ्या फेसापासून हा खडक तयार होतो तो सचिद्र असतो त्याची घनता ही कमी असल्याने तो पाण्यावरती तरंगतो त्यानंतर मग गाळाचे खडक तर गाळाचे खडक काय आहे तापमानातील सतत होणाऱ्या फडकांमुळे खडक हे फुटतात त्या खडकांमधून पाणी जिरपल्यामुळे खडकांमधील खनिजे विरघळतात अशा प्रकारे खडकांचा अपक्ष होऊन खडकांचे बारीक तुकडे होतात किंवा खडकांचा भूभाग होतो म्हणजेच की त्याचा भुगाव होतो चुरा होतो तर नदी असेल हिमनदी वारा यांच्या प्रवाहाबरोबर खडकांचे हे जे कण आहेत ते सखल प्रदेशामध्ये वाहत जातात त्यांचे एकावर एक थर असे थर साचले जातात या थरांच्या या संचयनामुळेच खालील थरावर प्रचंड दाब निर्माण होतो त्यामुळे हे थर एकसंग होतात आणि त्यातून गाळाचे खडक हे निर्माण होत असतात तर गाळाचे खडक निर्माण होतात त्यानंतर आपण पाहूया गाळाच्या खडकाबाबतची काही आणखीन त्याचे महत्वाचे गुणधर्म आता गाळाच्या खडकाचे गुणधर्म काय सांगता येते या खडकांना स्थरीत खडक असेही म्हणतात तर स्थरीत खडकामध्ये या गाळाच्या खडकांना गाळाच्या खडकाचे थर हे स्पष्ट दिसतात गाळाचे थर हे एकावर एक, एक साचतात आणि काही वेळेस या थरांमध्ये काय होतं की मृत पाण्याचे किंवा वनस्पती अवशेष हे गाडले जात असतात याच्यामध्ये तर हे अवशेष गाडले जात असतात आणि हे खडक वजनाला हलके आणि ठिसूळ असतात सर्वसाधारणपणे हे गाळाचे खडक जे आहेत ते सचेद्र असतात वाळूचा खडक चून खडक असेल पंकाश्म शेल प्रवाळ हे गाळाचे खडक आहेत आणि गाळाच्या काही खडकांमध्ये कोळशाचे थरही आढळून येत असतात त्यानंतर पहा जीवाश्म तर जीवाश्म म्हणजे काय की गाडल्या गेलेल्या मृत प्राणी असतील व वनस्पती यांच्या अवशेषांवरती प्रचंड दाब पडल्यामुळे त्यांचे ठसे हे गाळात उमटतात व ते कालांतराने घट्ट होतात त्यांना जीवाश्म असे म्हणतात तर जीवाश्माच्या अभ्यासाने पृथ्वीवरील त्या त्या, -त्या काळातील जे जीवसृष्टी आहे त्याबाबतची माहिती मिळवता येते दिल्ली येथील जे सुप्रसिद्ध लाल किल्ल्याच्या बांधकामासाठी वापरण्यात आलेला जो लाल रंगाचा खडक आहे तो लाल रंगाचा जो खडक आहे तो खडक राजस्थानमध्ये जयपूरजवळ हा खडक आढळतो तेथून तो आणलेला आहे हा एक प्रकारचा गाळाचा खडकच आहे वाळूचा खडक मऊ असल्याने त्यावरती नक्षीकाम जे आहे ते सहजपणे त्याच्यावरती नक्षीकाम करता येतं त्यानंतर पाहूया पुढे रूपांतरित खडक तर रूपांतरित खडक काय आहे की पृथ्वीवरती ज्वालामुखीय व इतर भू हालचाली ह्या सतत घडत असतात त्या घडत असताना त्या हालचाली घडत असताना तेथील जे अग्निजन्य व स्तरीत खडक मोठ्या प्रमाणावरती दाब व उष्णता या प्रक्रियेतून जातात परिणामी या खडकांचे मूळ प्राकृतिक स्वरूप व रासायनिक गुणधर्म ह्या रासायनिक गुणधर्म बदलत जातो तर त्यामुळे काय होतं त्या, त्या खडकातील स्फटिकांचे पुनर्स्फटिकीकरण होते म्हणजेच की खडकांचे रूपांतरण होते अशा प्रकारे तयार झालेल्या खडकांना काय म्हणतात रूपांतरित खडक असे त्या खडकांना म्हणतात तर पहा त्याच्या रूपांतरित खडकाचे काही गुणधर्म आहेत आता हे गुणधर्म कसे सांगता येईल तिथे आपल्या रूपांतरित खडकामध्ये जीवाश्म आढळत नाही त्यानंतर हे जे खडक आहेत ते वजनाला जड आणि कठीण स्वरूपाचे खडक असतात त्यानंतर दगडी म्हणजेच की दगड कोळशावरती प्रचंड दाब पडल्या दगडी कोळशावरती जो प्रचंड दाब पडतो त्याच्यातून उष्णतेमुळे त्याचे रूपांतर हे हिऱ्यामध्ये होते आणि आग्रा येथील ताजमहाल हा संगमरवर या खडकाने बांधलेला आहे हा रूपांतरित खडक आहे हा दगड राजस्थानातील मकराना येथील खाणीतून हा दगड आणला गेलेला आहे आ, आ, आग आग्रा इथला ताजमहालासाठी वापरला गेलेला खडक त्यानंतर पहा आता या ठिकाणी आपण पाहू शकतो की महाराष्ट्रातील प्रमुख खडकांचं वितरण तर महाराष्ट्रातील प्रमुख खडकांचं वितरण काय सांगता येईल की महाराष्ट्रामध्ये प्रामुख्याने आढळणाऱ्या खडकांचं वितरण हे आपल्याला या ठिकाणी नाकाशामध्ये दिसत आहे पहा त्या ठिकाणी आपण पाहू शकतो की सिंधुदुर्गचा जो भाग आहे त्यामध्ये आपल्याला या ठिकाणी खाली जांबा खडक दिसत आहे त्यानंतर स्थरीत खडकाचा जो पट्टा आहे वरती आपल्याला नंदुरबार त्यानंतर धुळे जळगाव अकोला अमरावती या पट्ट्यामध्ये हा नंदुरबार या नंदुरबार ते अमरावतीच्या पट्ट्यामध्ये आपल्याला स्थरीत खडकाचा पट्टा दिसत आहे त्यानंतर हा ग्रॅनाईट जो खडक आहे तो ग्रॅनाईट खडक आहे तो पा विदर्भामध्ये आपल्याला नागपूरचा काही भाग भंडारा गडचिरोली गोंदिया त्यासोबतच यवतमाळचा हा कडेचा यवतमाळचा भाग त्यानंतर नांदेडचा काहीसा भाग या भागामध्ये हा खडक दिसत आहे आणि बेसॉल्ट खडक खडक जो आहे ना बाकी उर्वरित संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपल्याला हा बेसॉल्ट खडक या ठिकाणी आपल्याला दिसत आहे तर महाराष्ट्र राज्यामध्ये ज्वालामुखीमुळे तयार झालेला जो, जो बेसॉल्ट खडक आहे तर फार मोठ्या प्रमाणामध्ये जे ह्या असा जास्तच्या प्रदेशावरती हा बेसॉल्ट खडक पसरलेला दिसतो जांबा खडक जो जा आहे तो दक्षिण कोकणाचा म्हणजेच की सिंधुदुर्गच्या भागामध्ये पाहिला आपण त्याला आणि महाराष्ट्राच्या पूर्वेचा जो दक्षिण कोकणामध्ये खान व्यवसाय याच्यामुळे चालतो आणि बेसॉल्ट खडकाच्या विस्तीर्ण थरांमुळे महाराष्ट्राच्या इतर भागांमध्ये खनिज संपत्तीचे साठे हे मोठ्या प्रमाणामध्ये आढळ फारसे आढळून येतात तर आ आढळून येत नाहीत तर या ठिकाणी पाहू शकतो आता स्थरीत खडक आणि रूपांतरित खडक यांची म्हणजेच की खडकांचा प्रकार मूळ खडक त्याचं छायाचित्र रूपांतरित खडक आणि छायाचित्र तर अग्निजन्य खडक ग्रॅनाईट नीस अग्निजन्य बेसॉल्ट ॲम्फिबोलाईट त्यानंतर स्थरीत चुनखडक खडक संगमरोवर स्थरीत कोळसा हिरा स्तरित वाळूचा खडक कॉर्डसाईट आणि स्तरित पंकाश्म सेल आणि त्याचा आहे रूपांतर सेल्टमध्ये होतं हे पहा मित्रांनो या भागामध्ये आपण तापमान त्यानंतर महासागरांचे महत्त्व आणि खडक व खडकांचे प्रकार या अशा घटकांचा अभ्यास आजच्या भागामध्ये आपण केलेला आहे भाग दोनमध्ये तर मित्रांनो आपला एम पी एस सिम्प्लिफाईड ब डॉक्टर अजित बोले सर हा यूट्यूब चॅनल आणखी कोणी सबस्क्राईब करायचं राहिलं असेल तर चॅनल तुम्ही नक्की सबस्क्राईब करा आणि शेजाऱ्यासला बेल ऑकॉन दाबायला विसरू नका So, सोबतच आपले टेलिग्राम चॅनल तुम्ही सायमन टेलसले फॉलो करा व्हिडिओ आवडल्यास आपल्याला लाईक करा शेअर करा कमेंट करा मित्रांनो सिम्पली जो आपण प्रतिसाद देत आहात त्याबद्दल मी आपला खूप खूप आभार आहे यापुढे तुम्ही असाच प्रतिसाद देत राहा आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिलात त्याबद्दल थँक्यू सो मच विद्यार्थी मित्रांनो